केएमएस न्यूज स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे। नमस्कार, केएमएस न्यूज मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। नामदार बाळासाहेब पाटील गट व डॉक्टर अतुल भोसले गट एकत्र आल्याने कराड दक्षिणच्या राजकारणात नवीन समीकरण येणार उद्यास। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीचे घेतले दर्शन। आणि जिल्हा बँकेची निवडणूक शशिकांत शिंदे यांनी सिरियस घ्यायला हवी होती, शरद पवार यांची प्रतिक्रिया। सविस्तर बातम्या जाणून घेऊया एका छोट्याशा ब्रेक नंतर। श्री शिवशंकर ज्वेलर्स, शुद्धता आणि विश्वासाची परंपरा जपणारं कराड मधील गॅरंटेड दागिन्यांचं माहेर घर। मन प्रसन्न करणारे सुसज्ज दालन आणि मन मोहवणाऱ्या दागिन्यांच्या नयनरम्य कलाकृती अनुभवण्यासाठी श्री शिवशंकर ज्वेलर्सच्या भव्य शोरूमला एक वेळ अवश्य भेट द्या। नातं विश्वासाचं, नातं आपुलकीचं, नातं स्वच्छ निर्भय सोन्यासारखं। श्री शिवशंकर ज्वेलर्स, गोदावरी प्लाझा, हेड पोस्ट ऑफिस शेजारी, शनिवार पेठ, कराड। ब्रेक नंतर केएमएस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता बातम्या पाहूया विस्ताराने। जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं नामदार बाळासाहेब पाटील गट व डॉक्टर अतुल भोसले गट एकत्र आल्यानं यापुढे कराड दक्षिणच्या राजकारणात नवीन राजकीय समीकरण उदयास येणार आहे। पाहूया याविषयीचा खास रिपोर्ट। सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे नामदार बाळासाहेब पाटील यांचा गट व डॉक्टर अतुल भोसले यांचा गट एकत्र आल्याने कराड दक्षिणच्या राजकारणात इथून पुढे नवीन समीकरणे उदयास येणार आहेत। जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं भोसले गटाने नामदार बाळासाहेब पाटील यांना पाठिंबा दिला होता। या निवडणुकीत नामदार बाळासाहेब पाटील विजयी झाल्यानंतर झालेल्या विजय मेळाव्यात बोलताना डॉक्टर सुरेश भोसले यांनी यापुढील काळात आम्ही सहकार मंत्र्यांच्या प्रत्येक कामांना पाठिंबा देणार असून बँकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं याची सुरुवात झाली असल्याचं स्पष्ट केले। आणि हे सगळं करत असताना आज सगळे जे मतदार होते, मोठं तुम्हाला माहिती आहे अशा निवडणुकीमध्ये मतदारावर किती दबाव असतो। हा सगळा दबाव झेप आपल्या अंगावर घेऊन, खांद्यावर घेऊन त्यांनी आपली जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडली आणि या जिल्ह्याला एक नवीन स्वप्न बघायची संधी दिलेली आहे, लक्षात घ्या। आणि भाऊंच्या, आप्पांच्या, पीडी साहेबांच्या, चव्हाण साहेबांचा जो विचाराचा वारसा आहे त्याला उजाळा दिलेला आहे या निवडणुकीने। आणि म्हणून या इथून पुढच्या काळामध्ये आमची एकच इच्छा आहे की आम्हाला तुमच्या सगळ्या कामामध्ये आम्हाला तुम्हाला सहकार्यच करायचं आहे आणि त्याची सुरुवात आता झालेली आहे। तर सर्वांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल नामदार बाळासाहेब पाटील यांनी देखील आभार व्यक्त केले। नामदार पाटील व भोसले गट एकत्र आल्यामुळे निश्चितच कराड दक्षिणच्या राजकारणाचे समीकरण बदलणार असून त्याचा प्रत्यय येणाऱ्या कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत व बाजार समितीच्या निवडणुकीत पाहायला मिळेल। दीड महिन्याच्या आणि सातत्याने या ठिकाणी कष्ट घेतले ते सर्व सहकारी, आपल्या निवडून आले उमेदवार सर ऋतुजा पाटील, राजेश पाटील वाठारकर आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी, जिल्हा बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली। आपल्या सर्वांना कल्पना आहे की 10 तारखेला त्या ठिकाणी 11 जागा बिनवणूक आल्या। गेल्या वेळेची निवडणूक मोठ्या संघर्षात झाली होती, यावेळी अशी अपेक्षा होती की आता ही निवडणूक त्या ठिकाणी सर्व बिनवणूक होईल, परंतु जिल्ह्यामध्ये 6 ठिकाणी संघाने 4 राखीव, त्यामध्ये 2 महिला, 1 OBC आणि नागरी बँका पतसंस्था यामध्ये निवडणूक या ठिकाणी लागली। मगाशी प्रशांत यादव यांनी उल्लेख केला त्याप्रमाणे मी तसा 15 वर्ष प्रयत्न केला बँकेत जायचा, पण या न त्या कारणानं मला सातत्यानं अडचणीत गेल्या। वेळ गेला त्यामध्ये मध्यंतरी मला आदरणीय पवार साहेबांनी स्वीकृत संचालक म्हणून काम करायची संधी दिली, त्यामुळे बँकेच्या ज्या जवळ मला जाता आलं। आणि निधीच्या मनात काय होतं कुणास ठाऊक की ज्या जिल्हा बँका, राज्यातले सर्व पतसंस्था, सोसायट्या, कारखाने हे सहकार विभागाच्या माध्यमातून चालतात, त्या सहकार पणेची जबाबदारी माझ्याकडे आदरणीय पवार साहेबांनी, अजितदादांनी, उद्धव ठाकरे साहेबांनी दिली। आणि मी एकदा गमतीनं म्हणलं की बाबा मी इथे याचा प्रयत्न केला, तुम्ही काय मला येऊन दिलं नाही, पण म्हणलं आता आज मला मी सहकार मंत्री आलो आहे, कुणाला टीका करावा माझा यामागचा उद्देश नाही, पण मनामध्ये सातत्यानं शल्य होतं की आता आपण
सहकारामध्ये इतके वर्ष काम करतो. पूर्वी आपण अशोकराव पाटील शिरगावकर त्या ठिकाणी या विभागामधून जात होते, पाणीपुरवठामधून विलासराव वाठारकर बापू त्या ठिकाणी होते, अशी काही मंडळी त्या ठिकाणी होती. माझ्या माहितीपणा मदनदादा मोहिते होते काही काळ त्या ठिकाणी होते, ही मंडळी होती. परंतु आपण सहकारात काम करतोय, सगळ्या सोसायट्याचा संबंध आम्ही दोघं कारखान्याच्या माध्यमातून वसुली एवढी मोठी करून देतो की लिंकिंगच्या सहाय्याने वसुली होती. साखर आम्ही विकत नाही, त्याचं व्याज त्या ठिकाणी त्याला आम्ही बँकेला देतो. आणि आता तर कायदा बदलला, आता कायद्यामध्ये असा आहे क्रियाशील अक्रियाशील आहे. क्रियाशील कोण तो ज्याचा त्या बँकेशी पसंत संबंध तो त्या ठिकाणी क्रियाशील, अक्रियाशील कोण तो नुसता नामदार आहे. आणि आता आम्ही एवढे मोठे ग्राहक असताना आम्हाला संधी नाही, मनाला वाईट वाटायचं. मी साताराला जात असताना देवराजांना फोन केला, म्हणलं तुमचं गाववाला एक तिथं फुलवाला माळे आहे, त्याला एक मोठा हार करायला सांगा. बँकेत जात असताना ईश्वरराव चव्हाण साहेबांच्या पुतळा हार घातला, मनामध्ये शल्ल होतं. आपण करारचे आपण चव्हाण साहेबांच्या जातोय, पण तिथं आपल्याला जात असताना काही अडचणी येतात. पण हे शक्य झालं तुमच्यासारख्या सर्वांच्या प्रयत्नामुळे त्या ठिकाणी शक्य झालं. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 2 दिवस सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कराडमध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीचं दर्शन घेत त्यांना अभिवादन केलं. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 2 दिवसाच्या सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून त्यांना अभिवादन केले. कराडचे सुपुत्र व स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांची पुण्यतिथी 25 नोव्हेंबर रोजी असते. या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासह विविध मंत्री व मान्यवर चव्हाण साहेबांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी कराडला येत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील दरवर्षी 25 नोव्हेंबर रोजी साहेबांना अभिवादन करण्यासाठी कराडला येत असतात. मात्र जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 2 दिवसाच्या सातारा जिल्हा दौऱ्यावर असणाऱ्या शरद पवार यांनी चव्हाण साहेबांच्या पुण्यतिथीच्या आदल्या दिवशीच समाधीस्थळी येत त्यांना अभिवादन केले. तसंच त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलण्याचं देखील टाळलं. यावेळी शरद पवार यांच्यासोबत सहकार मंत्री व जिल्हा बँकेचे नूतन संचालक नामदार बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांना पराभवाचा धक्का बसला. आमदार शशिकांत शिंदे यांनी जिल्हा बँकेची निवडणूक सिरियस घ्यायला हवी होती असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं. तसंच गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या पराभवावर देखील शरद पवार यांनी भाष्य केलं. शिबिराच्या माध्यमातून आगामी निवडणुकांमध्ये म्हणजे महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांमध्ये युवकांना अधिक संधी द्यावी अशा पद्धतीची मागणी सुद्धा आता येताना दिसते पक्षाकडे. साहजिकच आहे, म्हणजे ही सगळी तरुण मुलं त्यांच्या अपेक्षाच असणार की आम्ही जागा त्यांना अधिक संधी द्यायला पाहिजे. आणि 2-3 गोष्टी आहेत. एक पक्ष म्हणून आमचे जयंत पाटील असतील, इथं गृहमंत्री ते असतील किंवा सरकारमंत्री असतील, हे सगळे लोक बसून एक धोरण ठरवतील की निवडणुका कशा लढवायच्या. हा प्रश्न का यावेळी आला, तर आम्ही राज्य एका विशिष्ट घटकांना वरण घेऊन चालवतो आणि त्यामुळे हे कोअलिशन गव्हर्नमेंट या पार्श्वभूमीवर उद्या या निवडणुकासुद्धा एकत्रित लढायच्या का, हा प्रश्न मी आमच्या अध्यक्षांचं स्टेटमेंट वाचलं की आम्ही आमच्या सगळ्या सहकाऱ्यांची आणि विविध पक्षांची चर्चा करणार होतो प्रश्नावर. त्यामुळे उद्या ही एकत्रित निवडणूक लढवायची जर वेळ आली तर कशा पद्धतीने लढायची याचा विचार करावा लागेल. एकत्रित जर लढवायची स्थिती नसली तर त्याचं मार्गदर्शन आम्ही सातारच्या बँकेच्या लोकांच्याकडनं घेऊ. सर, काल सहकारी बँकांच्या निवडणुका झाल्या, शशिकांत शिंदेंचा पराभव, खरं तर दुसऱ्यांदा पराभव होतो, कुठतरी अंतर्गत एक प्रकार आहे. मी काही त्याचं खोलवर गेलो नाही, पण मला असं वाटतं की शिंद्यांनी ही निवडणूक अधिक सिरियसली घ्यायला हवी. याच निवडणुकीमध्ये शंभूराज देसाईंचा सुद्धा पराभव झालेला आहे,
महाविकास आघाडीच्या या सगळ्या महाविकास आघाडीमधून निवडणूक लढलंच होतं त्यामुळे तशी स्थिती नव्हती इथं. आणि शेवटी प्रत्येक जणांना किंवा त्यांचा पक्ष स्वतंत्र एक तर इच्छासुद्धा या बँकेचा स्वतंत्रही करायला ही आम्ही पक्ष म्हणून निवडणूक लढवत नव्हती. इथं त्यांची सरकार सरकार त्यांची असं काही केलेलं नव्हतं. आणि त्यांनी बसून हे केले त्याच्यात सगळं दिसत होतं. काही ठिकाणी कोण कोणा मदत करते वगैरे वगैरे. साधारणतः कोऑपरेटिव्हच्या इलेक्शनमध्ये महाराष्ट्रामध्ये पक्ष हा असंच आम्ही घेत नाही. तर शरद पवार यांच्याशी कमरबंद चर्चा केल्यानंतर मी आता मोकळाच असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्षवाढीसाठी जिल्ह्याच्या राजकारणात लक्ष घालणार असल्याची प्रतिक्रिया आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली. तारखेला आम्ही त्याच्यावर सविस्तरपणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या प्रक्रियेवर बोलणार आहे. आणि मी जेव्हा बोलेल तेव्हा पुढच्या माझ्या राजकीय कारकिर्दीची वाटचाल सुद्धा स्पष्ट करणार आहे. मी राष्ट्रवादीचा सच्चा पाईक आहे आणि पवारसाहेबांचा सच्चा पाईक आहे. मरेपर्यंत पवारसाहेबांना सोडणार आहे. मी सांगितलेलं आहे जिल्ह्यात राष्ट्रवादी वाढवण्याची जबाबदारी आता माझी असेल. सातारा नगरपालिकेच्या संदर्भामध्ये तुम्ही आणि दीपक पवार एकत्र भेटला. सातारा नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं काय जिल्ह्यातच राष्ट्रवादी मोठी करायचं असा विचार आहे. सातारा नगरपालिकेचा विषय आम्हाला स्पेसिफिक सांगा. मी सगळंच सांगितलं जावली सातारा आता सगळीकडं. मी आता मोकळाच आहे ना त्यामुळे आता सगळीकडे लक्ष घालणार. पवारसाहेबांनी होकार दिलाय का त्या संदर्भामध्ये? या बाबतीत कुठलीच चर्चा झाली नाही. यांनी प्रश्न विचारला तुम्ही लक्ष घालणार का तर मी घालणार आहे. आणि आता पाहूया श्री शिवशंकर ज्वेलर्स मधील सोने आणि चांदीचे बाजार भाव. सोने 24 कॅरेट 47,900 रुपये, 22 कॅरेट 45,000 रुपये तर चांदी प्रति 1 किलो 64,000 रुपये. आणि आता पाहूया शेअर मार्केट मधील बाजार भाव. आज नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक -88.30 अंकांनी घसरत 17,415 अंकावर बंद झाला. तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक -323 अंकांनी घसरत 58,340 अंकावर बंद झाला. ONGC, अदानी पोर्ट्स, कुल इंडिया, NTPC या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यामुळे हे शेअर्स वाढले. तर आयकर मोट, मारुती, ग्रासिम, इन्फी या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी विक्री केल्यामुळे हे शेअर्स घसरले. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. नामदार बाळासाहेब पाटील गट व डॉक्टर अतुल भोसले गट एकत्र आल्याने कराड दक्षिणच्या राजकारणात नवीन समीकरण येणार उदयास. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीचे घेतले दर्शन. आणि जिल्हा बँकेची निवडणूक शशिकांत शिंदे यांनी सिरियस घ्यायला हवी होती शरद पवार यांची प्रतिक्रिया. याचबरोबर आज इथं थांबूया. उद्या भेटूया पुन्हा रात्री 8 वाजता. तोपर्यंत पाहत राहा KMS News. स्मंदन मनांचं नातं आपुलकीचं. नमस्कार. KMS News. स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे.